नागरी सुविधांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत नगरसेवक हरवले आहेत अशा आशयाचा फ्लेक्स पुण्यातील प्रभाग क्रमांक 33 मधील चव्हाण बागेच्या परिसरात लावण्यात आला होता. या फ्लेक्सची शहरभर चर्चा सुरू होती. या फ्लेक्सच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आलं होतं. आज याच विषयावरून सर्वसाधारण सभेत या प्रभागातील नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर पकडलंय. पुणे शहर हे पुणेरी पाट्यांसाठी जगात प्रसिद्ध आहे. त्यानंतर गेल्या काही महिन्यांपासून विशिष्ट आशयाच्या फ्लेक्सबाजीमुळे पुन्हा एकदा शहर हे चर्चेत आलंय. अशाच प्रकारे आपल्या समस्या मांडण्यासाठी पुणेकरांनी आपणच निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना जाब विचारण्यास सुरुवात केली आहे. पुण्यातील प्रभाग क्रमांक 33 मध्ये नगरसेवक हरवले आहेत अशा आशयाचा फ्लेक्स लावण्यात आला होता. रोडवर ड्रेनेज मैला पाणी, रस्त्यांची प्रचंड दुरावस्था, अपघातांची मालिका सुरू आहे अशा मजकुराचा फ्लेक्स तो लावण्यात आला होता. त्यामुळे त्या प्रभागातील नगरसेवकांची चांगलीच गोची झालेली पाहायला मिळाली आहे. आजच्या सर्वसाधारण सभेत याच फ्लेक्सवरून नगरसेवक राजाभाऊ लायगुडे आणि हरिदास चरवड यांनी प्रशासनाला प्रश्न विचारून धारेवर पकडले. तसेच अधिकाऱ्यांची बदली करण्याची मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली आहे. आणि जे खात्याचे खाते प्रमुख भास्कर साहेब यांना लवकरात लवकर या पदावरून दुसऱ्या खात्यामध्ये त्यांची बदली करण्यात यावी. त्यांची जबाबदारी त्यांना काय हेच माहीत नाहीये. जर त्यांना अशा अधिकाऱ्यांना त्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाहीये. नगरसेवकांना कुणाला तुम्ही सांगितलं? चार नगरसेवक तिथे आहे. हरिदास सर्व माझ्या मला वेळ दिसत आहे. काही नव्हे चार नगरसेवक आहेत. कुणाला तुम्ही श्वासात घेऊन तुम्ही विजित केले मला हे सांगा. मान्य महापौर, मी स्वतः माझ्या सगळ्या अधिकाऱ्यांबरोबर त्या भागात दोन वेळा मी तिथे फिरलेलो आहे. इव्हन नवीन जे धायरी गाव आले त्यातल्या पारी कंपनी जिथे रस्ता अत्यंत खराब आहे तिथे मी मुरून टाकून घेतलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सिंहगड रोड किंवा धायरी रोड जिथे तिथे खड्डे पडलेले आहेत तिथे आरएमपी मार्फत सतत असे काम चालू आहेत. मी आतापर्यंत दोनदा त्या भागात माझ्या अधिकाऱ्यांबरोबर गेलोय. मान्य महापौर मी तेच सांगतोय, नवीन हद्दीमधली जी गाव आहेत मान्य महापौर, मान्य महापौर माझे ज्युनियर इंजिनियर पासून एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पर्यंत सगळे होते. मी मान्य महापौर पुढच्या वेळेस आपण स्वतः तिथे लक्ष घालून व्हिजिट द्यावी आणि नगरसेवकांचे जे प्रश्न सोडवा.